लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना विद्युत देयक ज्यादा देण्यात आले. हे विद्युत देयक तातडीने माफ करण्यात यावे या मुख्य मागणीसाठी सोमवारी युवा स्वाभिमानच्या वतीने टावरवर चढून विरुगिरी करण्यात आली. या आंदोलनामुळे आर्वी शहरात एकच खळबळ उडाली होती. वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरातील गांधी चौकातील SSB चॅरिटेबल हॉस्पिटलच्या इमारतीवर असलेल्या टावरवर चढून आंदोलकांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. कोरोना काळातील 4 महिन्याचे विद्युत देयक माफ करण्यात यावे ही प्रमुख मागणी यावेळी रेखाटण्यात आली. महावितरणद्वारा आलेले वाढीव वास्तव अन्यायकारक वीज बिलामुळे त्यांच्यासमोर नागरिकांसमोर एक प्रचंड मोठं पुन्हा एक संकट उभं झालेलं आहे आणि या संकटाचं निर्मूलन व्हावं यासाठी आम्ही सातत्यानं मागील 2 महिन्यापासून सातत्यानं प्रयत्न करत आहोत. सरकारनं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहोत. सरकारला सातत्यानं निवेदनं विनंत्या केलेल्या आहेत आणि याच अनुषंगानं आज युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं आज आम्ही गांधी चौक येथील सर्वात उंच इमारतीवरून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ई टावरवर चढून 4 महिन्याची सरसकट वीज बिल माफी व्हावी त्यासाठी आंदोलन केलं आहे. सरकारला आणि केंद्र सरकारला एक कळकळीची विनंती आहे की या संकट काळामध्ये तातडीनं लोकांना दिलासा द्यावा. आंदोलनात युवा स्वाभिमानीचे दिलीप पुटफुडे, सिद्धांत कळंबे, अमरदीप लादे, वासुदेव सपकाळ यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान TV, RV, वर्धा.